कांदा हा आपण जवळपास सगळ्याच रेसिपीमध्ये वापरतो पण कांदा कापल्यावर कांद्याच्या सालीचं तुम्ही काय करता तर आपण तो टाकून देतो पण तुम्हाला माहिती आहे का कांद्याची साल ही खूप उपयोगी आहे कांद्याच्या सालीमुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो तर कांद्याच्या सालीचं पाणी जर आपण उकळवलं आणि ते प्यायलं तर ते सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि अनेकांची रोगप्रतिकारशक्ती ही खूप कमी असते तर अशा लोकांना व्हायरल इन्फेक्शनचा धोका हा अधिक असतो त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती तुम्हाला जर वाढवायची असेल तर कांद्याची साल ही फायदेशीर आहे या सालीत विटॅमिन सीची मात्रा भरपूर असते आणि ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती आपली वाढू शकते तर कांद्याची साल पाण्यात आपण उकळवून घ्यायची आणि ते पाणी गाळून प्यायचं कोमट पाणी असलं पाहिजे तर कांद्याच्या सालीमध्ये रेटिनॉल आणि त्याचबरोबर विटॅमिन एची मात्रा अधिक असते ही पोषक तत्व आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतात कांद्याच्या सालीचा उपयोग करून तुम्ही डोळ्यांची दृष्टी वाढवू शकता आणि आणखी एक महत्वाचा उपयोग तो म्हणजे आपल्या केसांचं सौंदर्य तर कांद्याच्या सालीचा उपयोग करून केसांचं सौंदर्य हे अधिक वाढवता येतं एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये कांद्याची साल ही भिजवत ठेवायची एका तासानंतर त्या पाण्यानं आपले केस धुवायचे त्यामुळे केसांच्या समस्या दूर होतात आणि केस वाढण्यास मदत होते त्यामुळे कांदा चिरल्यानंतर त्याची साल फेकून देऊ नका त्याचा असा वापर करा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जास्तीत जास्त लाईक्स आणि शेअर करा